आशीष बोल गया गुड साइड आओ छोड़ दो जाओ बुक गुड 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 श्राद्ध केलेलं आहे नेमकं काय म्हणजे काय मागणी काय आहे तुमची आणि संकल्पना काय नेमकी? या महाराष्ट्राचं राजकारण इतकं गढूळ कधीच नव्हतं. अभद्र युत्या झाल्या, अभद्र आघाड्या झाल्यात, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय फरक पडला? राजकारणी सगळे पुढारी त्यांची घरं त्यांच्या तिजोऱ्या भरत आहेत आणि सर्वसामान्य माणूस मात्र कंगाल होतो आहे. तो दररोज वेगवेगळ्या संकटांशी आणि समस्यांशी संघर्ष करतो आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणूस अत्यंत चिडलेला आहे सगळ्या पुढाऱ्यांवर, सगळ्या राजकारण्यांवर. यामध्ये फक्त एकमेव मनसे आणि राज ठाकरे साहेब हे एकमेव असे आहेत की ज्यांनी अशा पद्धतीचं कोणतंही गढूळ राजकारण केलं नाही. आणि केवळ राज ठाकरे साहेब आणि मनसेच फक्त तत्वाचं, सचोटीचं, विचाराचं आणि इमानदारीचं राजकारण करते आहे आणि ही जनसामान्य माणसाची भावना झालेली आहे. आणि म्हणून सगळ्या राजकारणाला हटवा आणि राज ठाकरे साहेबांच्याच हातामध्ये महाराष्ट्र द्या अशा पद्धतीची सर्वसामान्य माणसांची भावना असल्यामुळे आम्ही आज सामूहिक श्राद्ध घातलेलं आहे. सामूहिक श्राद्ध घातलेलं आहे पण या ठिकाणी बघा चित्र पाहायला मिळतं ते जवळपास मोठ्या संख्येने घागर भरलेले आहे. तुम्ही नेमकं काय समीकरण काय हे बघा. श्राद्धाची जी कन्सेप्ट असते आध्यात्मिक जर तुम्ही जर विचार बघितला असेल तर आपण सज्जन शक्तीला या ठिकाणी तृप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. या पूर्वीचे जे सगळे सज्जन शक्ती होऊन गेले आहेत राजकारणामध्ये त्या सज्जन शक्तीचे आशीर्वाद आम्हाला मिळावे, आमच्या महाराष्ट्राला मिळावे आणि महाराष्ट्राला चांगले दिवस यावे यासाठी आम्ही त्या सज्जन शक्तीला या ठिकाणी प्रसन्न करण्यासाठी हे श्राद्ध घातलं आहे. 100 घागरी दिसतात त्यांना सरकारचं श्राद्ध आहे का पूर्ण सरकारमध्ये? 100 नाही, हजारो या ठिकाणी पूर्वीचे सज्जन राजकारणी होऊन गेलेत त्यांचा वारसा विचार करा. पूर्वीचे जे सगळे अत्यंत प्रामाणिकपणे आणि विचारांचं राजकारण करणारी जी लोकं होऊन गेलीत ते काय विचार करत असतील हो आत्ताचा सगळा त्यांचा धिंगाणा पाहून. आत्ताचं राजकारण इतकं घाणेरडं राजकारण कधी महाराष्ट्रात होतं का? इतकं घाणेरडं. म्हणून या राजकारणाचा लोकांना वीट आलेला आहे, लोकांनाच कंटाळा आलेला आहे, म्हणून लोक संतप्त आहे आणि लोकांना राज ठाकरे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकदा सत्तेमध्ये पाहायची आहे म्हणून लोकांच्या भावनेला वाट करून देण्यासाठी आम्ही हा सामूहिक श्राद्धाचा कार्यक्रम केला.